हरिओम, माझं नाव संगीता वीरा पाटील. मी घनसोळी केंद्रामध्ये येते. आम्ही जवळजवळ 17-18 वर्षे झाली मी बापूंकडे येते. माझा अनुभव असा आहे की माझी मुलगी जी आहे तिचं लग्न झालं होतं आणि ती 3 वर्षानंतर, तिला दिवसच नव्हते त्यात, पण 3 वर्षानंतर ती प्रेग्नेंट राहिली. पण काही कारणास्तव तिचं ब्लिडिंग झालं आणि तिचं ऑपरेशन करावं लागलं. पुन्हा काही एक दोन वर्षांनी पुन्हा दिवस गेले तिला, गरोदर राहिली. तर त्यावेळी तिला 1-1.5 महिन्यातच कांजड्या देवी आल्या. तर घरातले किंवा शेजारी पाते सगळे बोलायला लागले की कांजण्या आल्यानंतर प्रेग्नेंट जर असलं तर मुलावर काहीतरी परिणाम होतो, अपंग वगैरे काहीतरी होतं, काहीतरी त्याच्यात काही गरमी लागून काहीतरी होतं, म्हणून तुम्ही ठेवू नका. पण मी बापूंकडे प्रार्थना केली की बापू, ह्याच्यातून कसं तरी सोडवा, कारण का मला माझ्या मुलीला असं 3-4 वर्षानंतर प्रेग्नेंट राहिलं आहे. तर आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने सांगितलं तुम्ही स्किनच्या डॉक्टरकडे जा. स्किनच्या डॉक्टरकडे गेलो, त्यांनी सांगितलं तुम्ही प्रयत्न करा, बघा, आणखीन काही टेस्ट करा. नंतर परत डिलिव्हरीच्या डॉक्टरकडे गेलो, त्यांनी पण सांगितलं टेस्ट करा, एक मोठी टेस्ट आहे, त्याच्यावरती करा तुम्ही. म्हणजे तुमच्या मनातली जी शंका आहे की काय अपंग वगैरे मुलं होईल, ते पण तुमची दूर होईल. आम्हाला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्याला अपॉइंटमेंट मिळाली. तिसऱ्या चौथ्या महिने ठाण्याला अपॉइंटमेंट होती. तिथे गेलो, तिथल्या डॉक्टरांनी तपासलं, एक सोनोग्राफी काढली, त्याच्यानंतर 8 दिवसांनी तो रिपोर्ट येणार होता. 8 दिवस कशाविषयी बापूंना मी रोज प्रार्थना करत होती, बापू माझ्या या मुलीचं मूल जे आहे, बाळ आहे, ते व्यवस्थित असू द्या. नंतर 8व्या दिवशी रिपोर्ट आला, एकदम व्यवस्थित पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. आम्ही डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी सांगितलं एकदम पॉझिटिव्ह आहे, काही घाबरण्यासारखं नाही, मूल आपण ठेवायचं आहे. 9व्या महिन्यात ती डिलिव्हरी झाली, व्यवस्थित झाली आणि मुलगीही व्यवस्थित आहे. आता तिला 2.5 वर्ष झाली, मुलगी छान आहे. बापूंच्या कृपेने म्हणजे जे चांगलं झालं ते बापूंना मी मुलीबद्दल धन्यवाद म्हणतो. आणि दुसरा अनुभव असा आहे माझा की आत्ता 23 तारखेच्याला कोजागिरी होती आत्ता ह्या ह्याच्यात. तर आमच्या घरातल्या घरात आमच्या गावात एक छोटासा प्रोग्राम होता, कार्यक्रम केला होता आम्ही असंच. तर आम्ही सगळे हसत खेळत मजेत नाचत होतो आणि नंतर काय 12 वाजता आमच्या ह्याच्यात दूध दाखवतात, चंद्राला दुधामध्ये बघतात. ते चंद्राला दुधामध्ये बघण्यासाठी आम्ही बाहेर रांगणात रांगोळी वगैरे घातली, आरती वगैरे केली, चंद्राला ह्याच्यात बघितलं दुधामध्ये. आज माझी मुलगीसुद्धा त्यावेळेस आली होती, त्या मुलीने माझी पास आतमध्ये टिपॉयवर ठेवली होती. नंतर आम्ही गेलो, सगळं झाल्यानंतर गेलो तर बघते त्या टिपॉयवर ती पर्स नाही आहे. सगळीकडे शोधाशोध केलं घरात, पण कुठेच नाही. आणि घरातली सगळी फॅमिली असताना कोणावर नाव घ्यायचं म्हणून जरा हेच वाटत होतं. आम्ही घरी आलो, म्हणजे प्रोग्राम होता तो आमच्या जावेकडे होता. घरी आलो, तिला सांगितलं जाऊ द्या, गेली जाऊ द्या, भेटेल, बघू आपण प्रयत्न करू. मी बापूंकडे प्रार्थना केली, बापूंच्या फोटोजवळ गेलो देवाऱ्यात, बापू उद्या माझ्या मुलीची पर्स भेटली पाहिजे. का तर हे सगळा प्रोग्राम आमच्या घरातलं होतं, कोणावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे माझ्या त्याच्यामुळे समजेल मला. कारण काय याच्या अगोदर पण माझ्या 2-3 वस्तू गेल्या होत्या, मग हे घरातलं कुठलं काय आहे ते आम्हाला समजेल. दुसऱ्या दिवशी सकाळीच जावेनी माझ्या पर्स आणून दिली. मी विचारलं कोणी नेली होती, तर एक बाजूचीच मुलगी होती, नात्यातलीच थोडीफार, तिने एक असेल ती 13-14 वर्षाची मुलगी होती, तिने नेली होती. मग ती आमच्या घरात नेहमीच यायची, मग आमच्या वस्तू जायच्या. मग आता आम्ही त्यापासून सावध राहिलो की ही मुलगी येते तेव्हाच आपल्या वस्तू जाते. मी तिला सांगितलं यापुढे आमच्या घरात यायचं नाही, कारण आमचं जे असतं ते आमच्या घरात सगळं उघडं असतं आणि अशा वस्तू जर गेल्या तर आम्हाला चालणार नाही. पण त्या बापूंना मी ज्या म्हणजे हाक मारली आणि बापूंना सांगितलं की माझ्या मुलीची उद्या पर्स मिळाली पाहिजे, त्या कृपेने बापूंच्या माझ्या मुलीची पर्स भेटली. एवढे म्हणजे बापूंचे माझ्यावर उपकार आहेत. आमच्याकडे कधी कुठलाही कार्यक्रम असू नये, गणपती माझ्याकडे 10 दिवस असतो, पाहुण्यांची ये जा असते, माझ्या 4 जावा 5 जावा आहेत, त्यांचं पाहुणचार बापू नीट होऊ द्या हे मी महिना असताना सांगत असते. बापू माझ्याकडनं काही चुका होऊ देऊ नका, त्यांचा पाहुणचार नीट, पाहुणे येतात त्यांचा पाहुणचार नीट. कधी कधी असं होतं पटकन आपल्या तोंडातून एखादा शब्द बाहेर पडतो, पण त्या शब्दाचा एखाद्याला वाईट वाटतं की आपल्याला हे असे बोलते म्हणून. पण बापू माझ्या तोंडातून असं कधीही शब्द येऊ देऊ नका की त्यांना राग येईल. कुठलाही कार्यक्रम असू, माझ्या मुलीचं लग्न असू दे, काही कार्यक्रम असू दे माझ्या घरात, मी पहिला बापूंना सांगते बापू व्यवस्थित पार पाडा हा कार्यक्रम. बापू खरंच व्यवस्थित पार पाडतात.
म्हणून बापूंबद्दल मला जास्त ओढ आहे. हरिओम श्रीवा अभद्ञ.